आता जे अजित पवारचं नाव येत ना, या आम्ही कधीपासून बोलतोय, पण फकीर म्हणून कोण ऐकतो? आता ईडीने लक्ष घातल्यामुळं आता सगळं बाहेर पडेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामाच्या जरंडेश्वर कारखान्यावर ईडीनं कारवाई केली आहे. यात अजित पवारांचं नाव आलंय. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अण्णा हजारे यांनी मीडियाशी संवाद साधताना एक दावा केलाय. जरंडेश्वर प्रकरणात अजित पवार यांचं नाव आलंय हे आम्ही कधीपासून बोलत होतो, पण मी फकीर माणूस, माझं कोण ऐकतंय? आता ईडीनं लक्ष घातलंय, त्यातून सर्व बाहेर पडेल असा आम्हाला विश्वास आहे, असं हजारे म्हणालेत. राज्यात सहकार चळवळ वाढली, त्याचं अनुकरण देशानं केलं, मात्र आज ही सहकार चळवळ मोडीत काढण्याचा डाव सुरू आहे. सहकार क्षेत्राचं खासगीकरण करण्याचा डाव हा सर्वात मोठा धोका आहे, त्यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागलेत, असं त्यांनी सांगितलंय. आता जरंडेश्वर कारखान्यातून चौकशीला सुरुवात झालीय. आता ईडीनं 49 साखर कारखान्यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आम्ही 4000 पानांचं कारखान्याचं रेकॉर्ड हायकोर्टात दाखल केलंय. आता ते सत्र न्यायालयात आहे, केस सुरू आहे. योगायोगानं आता हे प्रकरण ईडीनं हातात घेतलंय, त्यामुळे यातील सर्व गोष्टी बाहेर येतील अशी आशा आहे, असं त्यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.